श्री स्वामी समर्थ अन्नछत्र न्यासाच्या वतीनं श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेस शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. यंदाचं हे 24वं वर्ष असल्याची माहिती अन्नछत्र मंडळातर्फे देण्यात आली. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मयजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 23 वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येते. यंदाचं हे 24वं वर्ष असून शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री क्षेत्र अक्कलकोट इथून प्रस्थान होणार आहे. या परिक्रमेचा शुभारंभ नूतन आमदार सचिन कल्याण शेट्टी व माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्षा शोभाताई खेडगी यांच्या अध्यक्षतेखाली आणि हिरकणी महिला बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई भोसले आणि विश्वस्त अन्नछत्र मंडळ व हिरकणी महिला बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक सचिवा अर्पिता राजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, देवस्थानचे मुख्य पुजारी मोहन पुजारी, समाधी मठाचे अण्णू महाराज पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सदर पालखी परिक्रमा ही 9 महिने महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा राज्यासह दिनांक 3 जुलै 2020 रोजी तीर्थक्षेत्र नगरीत विसावणार असल्याची माहिती न्यासाचे सचिव श्यामराव मोरे व पालखी परिक्रमाचे मुख्य संयोजक संतोष भोसले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट ह्या धर्मदाय न्यासाची पालखी दर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही 1 नोव्हेंबरपासून ते निघत आहे. संपूर्ण महाराष्ट्र, शेजारचे जे राष्ट्र आहेत, राज्य आहेत, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात याचा बॉर्डर, या ठिकाणी ही पालखी परिक्रमा आयोजित केलेली आहे. आणि टोटल 246 दिवसाचा कालावधी असून ही पालखी 1 नोव्हेंबर ते 3 जुलैपर्यंत जवळजवळ 12,000 किलोमीटरचा प्रवास करून ती पालखी 3 जुलैला 2020 या दिवशी आपल्याकडे परत येणार आहे. जवळपास 9 महिन्याचा हा प्रवास असून केवळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा प्रसार करणे, आणखी इथे जे स्वामीचं जे कार्य झालं आहे अन्नदानाचं, या कार्यासाठी म्हणून ही पालखी सगळ्या महाराष्ट्रामध्ये निघते. न्यासाच्या वतीनं अनंतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी पादुकांचं दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रातील गावोगाव असलेल्या स्वामी भक्तांना करता यावं यासाठी श्री स्वामींच्या पालखी परिक्रमेचं आयोजन केलं आहे. तसंच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट इथं येता येत नाही, अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येत आहेत. श्री समर्थ स्वामींच्या साधू संतत्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली 125 वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचिती येऊन तद्वत त्यांच्या भक्तीची लौकिकता आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचं जीवन संपन्न बनत आहे. श्री स्वामी समर्थांची पालखी आपल्या गावी येत आहे. या योगे श्री स्वामीचरणी तन मन धनानं निष्ठा व सेवा अर्पण करण्याची ही अपूर्व संधी भक्तांना प्राप्त होत आहे. श्री स्वामींचं मूळ स्थान श्री क्षेत्र अक्कलकोट इथं श्री स्वामींच्या इच्छेनेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्थापन झालं असून इथं दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येनं स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्रतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आपदग्रस्तांना मदत, आरोग्यविषयक इतर विविध कार्यक्रम राबवले जातात. तसंच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वतोपरी सहकार्य करीत असतं. मंडळाच्या मालकीच्या जागेत यात्री निवास, यात्री भुवन, अतिथी निवास या निवासी इमारती कार्यरत असून महाप्रसाद गृह, ध्यान धारणा मंदिर, मंगल कार्यालय आदी सुमारे 45 कोटींच्या खर्चाचा मोठा प्रकल्प उभा राहत आहे. न्यासाच्या परिसरात सध्या स्वामी भक्तांच्या सेवेत तात्पुरत्या महाप्रसाद गृहाबरोबरच श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर नियोजित महाप्रसाद गृह इमारत स्ट्रक्चर, कपिलगाय, उभी स्वामी मूर्ती, कारंजा, शिवस्मारक, इनडोअर आउटडोर जिम, प्रशस्त वाहनतळ, बालोद्यान, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशामक, रुग्णवाहिका, राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकांकरता अद्ययावत राहण्याची सोय, सौर ऊर्जा प्रकल्प, याचबरोबर विविध दिन उत्सव, पौर्णिमा, चतुर्थी, एकादशी आदी कार्यक्रम न्यास साजरा करते. गेल्या 23 वर्षात स्वामींच्या पालखीनं 5,675 दिवसात 2,75,000 किलोमीटरचा टप्पा पार केला असून सन 2019-20 9 महिने पालखी परिक्रमा गेल्या 23 वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येते. या 9 महिन्याच्या काळात सुमारे 246 दिवसांमध्ये 12,000 किलोमीटरचा प्रवास सुमारे 485 गावातून
महाराष्ट्रातील 30 अधिक जिल्ह्यातून कर्नाटक राज्यातील बेळगाव इथं 5 मुक्काम तर गोवा राज्यातील 2 जिल्ह्यात 8 मुक्काम पालखीचा असतो. याचबरोबर बृहन्मुंबई, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या महानगराबरोबरच सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, नांदेड, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर या जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ राज्यासह परदेशातून मागणी होत आहे. पालखी परिक्रमेच्या अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक संतोष भोसले 98 22 81 09 66 यांना संपर्क करण्याचं आवाहन न्यासाच्या वतीनं करण्यात आलं आहे.